नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पिण्याच्या पाण्याची मागणी आष्टी तालुक्यातून होत असल्याने या तालुक्याला कर्जत तालुक्यातील मांदळे येथून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून टंचाईच्या काळात प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुणाची गैरसोय करून पाणी देता येणार नाही. मात्र पाणी अडवताही येणार नसल्याने आष्टी तालुक्याच्या मागणीनुसार कर्जत तालुक्यातील मांदळे येथून टँकरने पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. प्रश्न असा आहे की टंचाईच्या कालखंडामध्ये प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असते. बरोबर. त्याच्यामध्ये आपली पिण्याच्या पाण्याची जी आपल्या जिल्ह्यातली गैरसोय करून असं करता येणार नाही, परंतु अधिकची तिथं सुविधा उपलब्ध करून त्यांना पाण्याला तर अडवता येणारच नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध करून द्यावं लागेल, परंतु आपली गैरसोय होणार नाही याची पहिली काळजी घ्यावं लागेल आणि अधिकची तिथं सुविधा उपलब्ध करून त्यांना देखील टँकरने पाणी जी भरायची व्यवस्था आहे, मला वाटतं मांदळीमध्ये निर्णय पण केला, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय केला आहे. आता त्याच्यात कुकडीचं पाणी पण मांदळीमध्ये येत आहे, त्यामुळे तिथं पाणी नाही असा काही विषय होणार नाही. 300 MCFT पाणी आपण टंचाईसाठी तिथे कुकडीमध्ये अलाव केलंय. पण मग निघायची यात्रेला कुकडीचं पाणी नाही मिळालं, पण त्यामुळे त्यांना ऑलरेडी दिलं होतं पाणी आपण, परंतु त्यांचं यात्रेच्या निमित्ताने पाणी पाहिजे होतं. परत अजून एक 4-5 दिवसांनी तिथे आवर्तन आहे, त्यामुळे खालच्या भागातलं श्रीगोंदा कर्जत या भागातलं आवर्तन विस्कळीत होण्याचे चान्सेस होते आणि टंचाईच्या कालखंडामध्ये असं करणं काही बरोबर नव्हतं. त्यामुळं वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी प्रशासनाने, परंतु ते काही शक्य झालं नाही. परंतु पाणी आता कुकडीचं पाणी. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.